आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। काही वर्षांपूर्वी गडचिरोली येथील नक्षली भागात जीवाची बाजी लावून नक्षलवाद्यांशी सामना करून निर्भीक कर्तव्य निभावणाऱ्या व या गडीला उल्हासनगरात ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केंद्र सरकारचे सुरक्षा पदक जाहीर झाले आहे। हर्षद काळे असे अधिकाऱ्याचे नाव असून ते उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत। 2013 ते 2017 हर्षद काळे हे गडचिरोलीमध्ये कमांडो C60 या विशेष पथकाचे प्रमुख होते। या कालावधीत त्यांचे पथक व नक्षलवादी असे 5 वेळेस आमनेसामने येऊन चकमकी झाल्या। त्यात 2 नक्षली ठार करण्यात हर्षद काळे यांच्या पथकाला यश आले, तर एकाला जिवंत पकडण्यात आले। यासोबत बॉम्बस्फोट करणाऱ्या साठ्यासोबत स्टेनगन, पिस्तूल अशा अनेक शस्त्रांचा साठा हस्तगत करण्यात आला होता। त्याची पोचपावती म्हणून यापूर्वी हर्षद काळे यांचा खडतर सेवा पोलीस महासंचालक पदक राष्ट्रपती शौर्य पदकांनी गौरव करण्यात आला आहे आणि आता केंद्र सरकारचे आंतरिक सुरक्षा पदक जाहीर झाले आहे। गडचिरोलीमध्ये न घाबरता कर्तव्य पार पाडले, त्यावेळी निभावलेल्या कर्तव्यामुळे यापूर्वी 3 पदके मिळाली असून आता केंद्र सरकारचे पदक जाहीर झाले आहे। या पदकांपासून काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याची प्रतिक्रिया हर्षद काळे यांनी दिली। जय हिंद, मी पोलीस सब इन्स्पेक्टर हर्षद काळे सध्या हिललाईन पोलीस स्टेशन उल्हासनगर 5 येथे कार्यरत आहे। 2006 साली मी पोलीस दलात सिलेक्ट झालो। मुंबई पोलीस येथील दहशतवाद विरोधी पथक येथे मी 6 वर्ष कार्यरत होतो। तेथे असताना 26/11 सारखा आतंकवादी हल्ला, त्यानंतर रेल्वेचा सिरियल ब्लास्ट, जर्मन बेकरी ब्लास्ट, त्यानंतर मालेगाव ब्लास्ट अशा अनेक ठिकाणी त्या तपासामध्ये आम्ही कार्यरत होतो। त्यानंतर नार्कोटेक्स किंवा फेक करन्सी अशा महत्त्वाच्या तपासामध्ये देखील आम्ही कार्यरत होतो। त्यानंतर गडचिरोली येथे माझी 3.5 वर्षासाठी पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून मी कार्यरत होतो आणि तेथे देखील नक्षलांसोबत 4 ते 5 वेळा चकमक झाली आणि त्या चकमकीमध्ये 2 वेळा आम्ही सक्सेसफुल एन्काउंटर देखील केला। एक जिवंत नक्षल आम्ही पकडण्यामध्ये आम्हाला यश आले, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील आम्ही तेथे हस्तगत केला। अशा पद्धतीने 2017 ठाणे शहर येथे माझी ट्रान्सफर झाली आणि गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून मी उल्हासनगर येथे कार्यरत आहे आणि अशा माझ्या 12 ते 13 वर्षाच्या पोलीस डिपार्टमेंटच्या करिअरमध्ये मला खूप चांगले सिनियर ऑफिसर्स लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकलो। त्यामुळे मी जे काही यश आत्तापर्यंत मिळवले आहे त्यासाठी मला सरकारने 4 वेळा मेडल देण्यात आले मला आणि आता नुकतेच सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आंतरिक सुरक्षा पदक एंटर सर्व्हिस मेडल मला परवा जाहीर झाले आणि कदाचित ह्या लॉकडाऊननंतर तो कार्यक्रम आयोजित करण्यात येईल। अशा पद्धतीने आत्तापर्यंत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने मी चांगल्या पद्धतीने यश मिळवू शकलो आणि इथून पुढेही मी अशीच चांगली कामगिरी करत राहीन, जेणेकरून पोलीस खात्याचे नाव किंवा पोलीस डिपार्टमेंटची प्रतिमा ही खूप उंचावेल। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही उल्हासनगर कल्याणचे पत्रकार आहेत, प्रसारमाध्यम आहे, तेही खूप अत्यंत महत्त्वाचं काम करत असतात आणि कुठेतरी पोलिसांची कामाची पोचपावती किंवा पोलिसांच्या चांगल्या कामगिरीचा अहवाल हे लोकांपर्यंत ते पोचवत असतात, त्यामुळे मी सर्व पत्रकार आणि प्रसारमाध्यमांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद। लॉकडाऊन संपल्यानंतर दिल्लीमध्ये त्यांना हे पदक बहाल करण्यात येणार आहे। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।